गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, श्री वारणा विद्यालय वारणा नगरच्या ऑनलाइन टीचिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 मधील 5 आणि 6 नंबरचं उदाहरण आहे ते आपण पाहणार आहोत। 1 ते 4 पर्यंतची उदाहरण आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहेत। आज आपण 5 आणि 6 नंबरचं व्हिडिओ एक्झाम्पल आहे ते आपण पाहणार आहोत। 5 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं बघा, डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम, एका पॅरलोग्रामचे डायगोनल जे आहेत ते डायगोनल काय आहेत, इंटरसेक्ट इच अदर, एकमेकाला इंटरसेक्ट करतात ओ मध्ये। ओके, मग आपण मी काय करूया, या ठिकाणी बघा एबीसीडी हा त्याचं नाव आहे आणि एबीसीडी नाव आहे, तो एबीसीडी चे जे डायगोनल आहेत एकमेकाला ओ मध्ये इंटरसेक्ट करतात, तर एओ 5 आहे आणि बीओ 12 आहे आणि एबी 13 आहे। ओके, या दिलेल्या किमतीवरून आपल्याला काय करायचं आहे की हा जो क्वाड्रिलॅटरल सॉरी पॅरलोग्राम आहे तो रोम्बस आहे हे आपल्याला दाखवायचं आहे। मग मला सांगा, हा रोम्बस दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पॅरलोग्राम आहे पण तो रोम्बस आहे हे दाखवायचं असेल तर त्यामध्ये हे जे डायगोनल आहेत एकमेकाला इंटरसेक्ट 90 डिग्री मध्ये करतात हे आपल्याला दाखवावं लागेल। म्हणजे हे दोन्ही डायगोनल एकमेकाला इंटरसेक्ट करत असताना काटकोणामध्ये छेदतात, राईट अँगलमध्ये छेदतात, हे जर आपण दाखवू शकलो तर आपण काय म्हणू शकतोय की हा रोम्बस आहे, समभुज चौकोन आहे। बघा, समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन कधी असतो, ज्या वेळेला त्याचे दोन्ही डायगोनल एकमेकाला राईट अँगल मध्ये इंटरसेक्ट करत असतील त्यावेळेला। ओके, मग आपण आता मला सांगा हे राईट अँगल दाखवण्यासाठी दिलेले किमती कोणते आहेत बघा बरं, जरा या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेत का नाही बघा बरं, ही 12 दिले, ही 5 दिले आणि ही 13 दिले, या तिन्हीच्या मदतीनं तुम्हाला काय करायचं आहे की हा राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा आहे। मग कोणत्या थेरमचा या ठिकाणी आपल्याला वापर करता येईल, तर कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम। म्हणजे आपण काय करणार आहे, पायथागोरस थेरमच्या व्यत्यासानुसार आपण काय म्हणू शकतोय की जर मोठ्या बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असेल तर तो ट्रायंगल जो आहे तो त्रिकोण आहे, तो काटकोन त्रिकोण येतो, आणि ह्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी वापर करणार आहे। ओके, मग ही तर सर्वात मोठी बाजू एबी आहे, एबीचा वर्ग करूया आपण 13 वर्ग आला आणि 13 वर्ग किती येतोय 169 इक्वेशन नंबर 1 म्हणून, त्यानंतर एओ स्क्वेअर आणि बीओ स्क्वेअर दोन्ही भागाबर किती आलं 5 वर्ग अधिक 12 वर्ग 25 आणि 144 मिळून किती झालं 169, ह्याला म्हणून इक्वेशन क्रमांक 2। मग आता या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात आलं, फ्रॉम 1 अँड 2 तुमच्या काय लक्षात आलं, तर एबीचा स्क्वेअर केला तर तो एओ स्क्वेअर आणि बीओ स्क्वेअर यांच्या बेरजेत काय येतोय, देअर फोर बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम, कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम काय म्हणू शकतो आपण की ट्रायंगल एओबी इज राईट अँगल ट्रायंगल, इज राईट अँगल ट्रायंगल। ओके, आणि हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर हा त्याचा काय येणार आहे, राईट अँगल येणार आहे। रिझन त्याचं काय, तर सर्व ह्या त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती, तर 13, 13 समोरचा जो कोण म्हणजे तो हा हायपोटेन्यूज झाला आणि हायपोटेन्यूजच्या समोरचं काय झालं मग, तर तो राईट अँगल झाला। ओके, मग आपल्याला असं म्हणता येईल अँगल एओबी इज इक्वल टू 90, आणि याचाच अर्थ काय, हा जर 90 असेल तर याचा अर्थ हा आणि हा डायगोनल जो आहे म्हणजे एसी हा परपेंडिक्युलर असणार आहे कोणाला, बीडीला। मग याच्यापुढे एक वाक्य त्या ठिकाणी म्हणावं लागेल, क्वाड्रिलॅटरल सॉरी पॅरलोग्राम ए बी सी डी हॅव्हिंग डायगोनल परपेंडिक्युलर टू इच अदर देअर फोर इट इज अ रोम्बस, असं त्या ठिकाणी शेवटला एक वाक्य म्हणायला लागेल। माझ्यामध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल, मी आणि एकदा सांगतो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा की इथं ह्या तीन किमती दिलेल्या आहेत, हा समांतरभुज चौकोन आहे हे पहिल्यांदाच सांगितले पण तो समभुज चौकोन पण येतोय हे आपल्याला दाखवायचं आहे, आणि ते दाखवण्यासाठी आपण प्रॉपर्टीचा कोणत्या वापर करू शकतोय, तर याचे जे डायगोनल आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर मध्ये म्हणजे राईट अँगल मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर आपण म्हणू शकतो की हा रोम्बस आहे। मग हा राईट अँगल कसं दाखवता येईल, तर याच्यासाठी आपण काय करणार आहे, कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम। आता पायथागोरस थेरम तुम्हाला माहित आहे काय आहे, की एखाद्या त्रिकोणामध्ये म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येतोय आणि त्याचा व्यत्यास काय सांगतोय, तर त्रिकोणामध्ये सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असेल तर त्या मोठ्या बाजू समोरचा कोण काटकोन असतो, म्हणजेच तो काटकोन त्रिकोण असतो, हे आपल्याला त्या ठिकाणी
कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थ्योरम मध्ये सांगितलं त्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी काय केलेला आहे वापर केलेला आहे. ओके, आपण त्यासाठी सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग केला, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज केली, दोन्ही बरोबर येते की नाही बघितलं, येतं म्हणून तो राईट अँगल ट्रायंगल झाला. मग तो राईट अँगल असेल तर मग हा राईट अँगल का, कारण सर्वात मोठी बाजू म्हणजे हायपोटेन्यूस असणार आणि हायपोटेन्यूस 13 आलाय, 13 समोरचा जो अँगल आहे तो राईट अँगल आणि हा राईट अँगल आहे, याचा अर्थ हे दोन्ही डायगोनल काय झाले, राईट अँगल म्हणजे परपेंडिक्युलर टू इच अदर झाले. ओके, म्हणजे ते लंब झालेत. मग हा पॅरलोग्राम काय झाला, रोम्बस झाला. शेवटी एक दोन वाक्य त्या ठिकाणी लिहावे लागतील. काय लिहावं लागेल, गिवन पॅरलोग्राम एबीसीडी हॅव्हिंग डायगोनल परपेंडिक्युलर टू इच अदर, देअर फोर दॅट पॅरलोग्राम एबीसीडी हॅज, सॉरी, पॅरलोग्राम एबीसीडी इज अ रोम्बस, असं शेवटला वाक्य म्हणावं लागेल. ओके, माझ्या मते हे तुम्हाला उदाहरण समजलं असेल. आता आपण वळूया दोन नंबरच्या उदाहरणाकडे. बघा, आता हे 6 नंबरचं जे उदाहरण आहे, या उदाहरणामध्ये काय सांगितलंय बघा, की इन अ फिगर क्वाड्रिलेटरल पीक्यूआरएस आणि एबीसीआर आर टू पॅरलोग्राम, हे दोन्ही जे दिलेले आहेत ते पॅरलोग्राम आहेत म्हणून सांगितले. म्हणजे हा जो आहे तो पण पॅरलोग्राम आणि आतला जो आहे तोही पॅरलोग्राम आहे, समांतरभूत चौकोन आहे. आणि हा जो पी कोण आहे तो 110 मापाचा दिलाय, त्यावरून आतल्या क्वाड्रिलेटरलचे म्हणजे एबीसीआरचे जे ऑल अँगल्स आहेत ते ऑल अँगल्स काय करायचे तुम्हाला शोधून काढायचे. प्रश्न समजला तुम्हाला? आता आपण वळ्या सोडवण्यासाठी, आता सोडवता येईल, कसं सोडवता येईल बघा. मला हा सांगा, हा एबी क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलोग्राम, आणि हा पॅरलोग्राम असेल, हा जर पॅरलोग्राम असेल तर पी च्या अपोजिट कुठला येतोय, आर येतोय. अँगल पी आणि अँगल आर हे दोन्ही पण सेम असणार आहेत. रिझन त्याला काय, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आपल्याला म्हणता येईल. ओके, बट पी किती दिलाय सांगा, P इज इक्वल टू 110, देअरफोर आर इज ऑल्सो 110. ओके, हे म्हणून इक्वेशन नंबर 1, म्हणजे आर जो आहे तो तुम्हाला मिळाला 110. आता या आतील क्वाड्रिलॅटरल मध्ये म्हणजे आतील पॅरलोग्राम मध्ये तुम्हाला एक कोण मिळाला, आता उरलेली काढायला काय अवघड आहेत का, निश्चित नाही. आपण काय करू शकतोय बघा, आतल्या पॅरलोग्राम मध्ये म्हणजे एबीसीआर मध्ये आपल्याला काय म्हणता येईल बघा, अँगल आर च्या अपोजिट कुठला आहे, अँगल बी आहे, आणि हे दोन्ही सेम असणार आहेत. रिझन त्याला काय, परत एकदा अपोजिट अँगल, देअरफोर अँगल, सॉरी, आपल्याला असं म्हणता येईल, बट अँगल आर इज इक्वल टू 110, देअरफोर अँगल बी इज ऑल्सो 110. ओके, अँसर नंबर 1 किंवा अँसर नंबर 2 म्हणू, हे अँसर नंबर 1 आहे तुमचं इथं, हे अँसर नंबर 2. चारही कोण काढायला सांगितलेत ना तुम्हाला, मी इथं हायलाईट करून दाखवते, शेवटला जाऊन तुम्ही सगळे एकत्र त्या ठिकाणी लिहिले तरी चालेल. ओके, बी तुम्हाला मिळाला किती, 110. आता बघा, जर बी 110 असेल सॉरी, तर आता त्यावरून ए सुद्धा काढता येईल, किंवा हे दोन्ही पण आता सेमच असणार आहेत. हे दोन्ही कसे येणार आहे सांगा, तर त्यासाठी आपण काय करूया, हा समांतरभूत चौकोन आहे, समोरासमोरील बाजू समांतर असणार आहेत, आणि हे जर त्यांची छेदिका मांडली तर हा अँगल आणि हा अँगल इंटेरियर अँगल फॉर्म करतात, आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात, ज्याला लाईन्स पॅरल असतील त्यावेळेला, त्या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला काय करता येईल, हा किती मिळणार आहे, 70 मिळणार आहे. सेम त्या पद्धतीने आपण लिहूया, जर मी असं म्हणलं याच्या पुढं, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू किती येणार आहे, 180. ओके, रिझन त्याला काय, ऍडजसंट अँगल आर सप्लिमेंटरी ऑफ पॅरलोग्राम असं लिहिलं तरी चालेल. मग त्यापैकी अँगल बी जो आहे तो 110 मापाचा आहे, 180 तसंच ठेव, आणि अँगल ए ही तसंच ठेव, प्लस 110 आहे ते मी पुढे नेलं, मायनस 110 मिळालं, 180 मधनं 110 गेलं किती आलं, 70 आलं, अँगल ए जो मिळाला तो तुम्हाला 70 मिळाला, इथं मिळाला अँसर नंबर 3. आता अँसर 3 मिळाला असेल तर याच्या अपोजिट, अँगल ए च्या अपोजिट कुठला आहे, अँगल सी आहे, आणि हे दोन्ही पण कॉन्ग्रंट येणार आहेत. रिझन परत एकदा, अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम, बट आपल्याला ए किती मिळालाय सांगा, बट अँगल ए इज इक्वल टू 70, देअर फोर अँगल सी इज इक्वल टू 70. हिअर वी गॉट अवर अँसर नंबर 4. या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, 4 नंबरचं उत्तर मिळालं. शेवटला जाऊन तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय की अँगल ए किती आहे, 70 आहे, बी किती आहे, 110 आहे, सी 70 आहे, आणि आर किती आहे, तर
10 आहे, हे शेवटला जाऊन त्या ठिकाणी लिहिले तरी चालेल। माझ्यामध्ये ही दोन्ही उदाहरणं तुम्हाला समजली असतील। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आता 7 नंबरचं एक एक्झाम्पल आहे, पण ते 7 नंबरचं होमवर्कला म्हणजे सॉरी स्वयंअध्ययनासाठी आहे, ते तुम्ही सोडवून पहा। यानंतरची जी थेरी आहे पॅरलोग्रामच्या संदर्भातली आहे, जी आपण काय करूया पुढील व्हिडिओमध्ये बघूया। धन्यवाद।